पुणेरी पाट्यानंतर आता पुणे हे बॅनर आणि फ्लेक्सचं शहर म्हणून नवी ओळख निर्माण करू पाहत असल्याचं चित्र सर्वत्र आहे. पुण्यात ओंकारेश्वर पुलावर लागलेला एक बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हॅशटॅग मीटूचा आधार घेत नदीची व्यथा ह्या बॅनरमधून मांडण्यात आली आहे. मागील काही महिन्यापासून मीटू मोहिमेवर सिनेसृष्टी आणि राजकीय क्षेत्रात एक वादळ निर्माण झाले होते, त्यामुळे अनेक अभिनेत्यांना राजकीय नेत्यांना त्याचा फटका बसला. अशा ह्या वादळी ठरलेल्या मोहिमेचा आधार घेत पुण्यातील एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फलक पुण्याची जलवाहिनी असलेल्या मुळामोठा नद्यांबाबत आहे. नद्यांची सद्यस्थिती पाहता यातील मजकुरातून आपल्यावरही अत्याचार होत असल्याची भावना जणू नद्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर हा फलक लावण्यात आला आहे. ह्यामध्ये हो मी पीडित आहे, मी टू असा मजकूर आहे, त्यामुळे हा फलक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेत आहे. पुण्याच्या प्रमुख असलेल्या मुळामुठा नदीला आज आपण पाहिलं तर गटाराचं स्वरूप आलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याचाच आधार घेत काही पुणेकरांनी हॅशटॅग मी टू याचा आधार घेत आज या ओंकारेश्वर पुलावर नदीची व्यथा मांडणारा एक फलक लावला गेलेला आहे. इथे गेली कित्येक दशक हे माझ्या संमतीशिवाय होत आलं आहे. कधी माझ्या गर्भातून वाळू उपसा, तर कधी घराघरातील सांडपाणी, कधी निर्माल्याच्या रूपात कचरा, तर कधी असभ्य असंस्कृतीची मानधनी, अशा अशाचा फलक इथे लिहिलेला आहे. आणि या फलकामधून जणू नदी बोलत आहे की आपल्याला कशा प्रकारे इथं मलिन केलं जात आहे. पुणेकरांनी अत्यंत घाणेड्या प्रकारे इथं फेकलेला कचरा असू देत, त्याच्यानंतर सांडपाणी, वारंवार इथं सोडण्यात आलेला सांडपाणी, कचरा, यामुळे नदीचं जे रूप आहे ते पूर्णपणे दूषित झालेलं आहे. नदीचं स्वरूप न राहता तिथे गटाराचं स्वरूप असलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. असं असतानाही राज्य आणि केंद्र सरकारकडून नदी सुधारणा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. अशातच या प्रकल्पांतर्गत पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या नदीला 1000 कोटी मंजूर करण्यात आले होते. म्हणतो असं असताना देखीलही जायका प्रकल्पांतर्गत 1 कोटी हजाराची निधी मंजूर करण्यात आल्यानंतरही आपण जर आज या नदीकडे पाहिलं तर तिची अवस्थाही दयनीय झालेली आहे. आणि या दयनीय अवस्थेवर कुठेतरी आवाज उठवण्यासाठी सुज्ञ पुणेकरांनी हा फलक लावल्याचं दिसून येत आहे. परंतु प्रशासन या नदीच्या बाबतीत जागे होणार का, नदीबाबत असलेली दूषितता कमी होणार का, हा प्रश्न आता सध्या उपस्थित होतोय. कॅमेरामॅन रोहित सह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. सोशल मीडियावर आलेल्या ह्या मीटूच्या मोहिमेत अनेक महिलांनी आपल्यावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. ह्याच मीटू मोहिमेचा आधार घेत जणू नदीनेही आपल्यावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडल्याचे दिसून येते. मात्र नदीच्या ह्या अवस्थेबाबत प्रशासन काय करणार हा प्रश्न कायम आहे.